अद्ययावत असलेल्या खंडोबाचं आणि तो जिथे वस्तीला आहे त्या जेजुरी गडाचं वर्णन करताना भक्तांच्या शब्दसंपदेला झळाळी येते. कुणी म्हणतं की जेजुरी गडाला 9 लाख पायरी, तर कुणी तिचं वर्णन सोन्याची जेजुरी असं करत. पण काही म्हणा यळकोट यळकोट जय मल्हार असा जयघोष जेव्हा जेजुरीत दुमदुमतो तेव्हा भक्तांच्या अंगात एक आगळं स्फुरण चढतं. खरं खंडेरायाच्या जेजुरीचं वर्णन करणारं असंच एक गाणं सादर करायला आता मंचावर येतोय धाराशिवचा सोहिल गुलाणी. जोरदार टाळ्याने त्याचं स्वागत करूया. आपण परीक्षेला जायचं धाडस करतो ना, ह्यातच कौतुक आहे.
त्यामुळे तुमचं खूप कौतुक. थँक्यू. मला तुमचं आत्ताचं गाणं जेव्हा तुम्ही गात होता तेव्हा मला माझ्या आईची आठवण आहे. कारण माझं डोकं दुखतंय, पोट दुखतंय असं कधी असलं की आई अगोदर विश्रांती घे म्हणायची नाही, म्हणायची जरा वेळ गा. मग गायल्यानंतर मला आपल्या पण चांगलं वाटायला लागायचं. तर मला खात्री आहे तो 102 असेल तो आता 101 झाला असेल तुमचा. तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. मला शुभेच्छा. थँक्यू. किती सुंदर पैलू दिसले गाण्यातले आपल्याला. बघूया रंग किती दिसतात परीक्षकांना या गाण्यात. अवधूत सहा रंग अवधूतने दिलेले आहेत. महेश